उगाच तुम्हाला एकच वादा आणि आजी दादा म्हणत नाही, मैं जो बोलता हूं वो करके दिखाता हूं। बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आमच्या दादांनी बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला वादा करावा हीच अपेक्षा, तुमच्या शिवाय बीड जिल्ह्याचा असंख्य प्रश्न सुटू शकत। दादा मी आपल्याला एकच माफक अपेक्षा करतो, या बीड जिल्ह्याचा फार मोठा अपेक्षा आहे, त्याच्यातल्या अनेक अपेक्षा आपण पूर्ण केल्यामुळं उगाच तुम्हाला एकच वादा आणि आजी दादा म्हणत नाही। दादा एखाद्या पिक्चरच्या डायलॉग मध्ये तुमचं वर्णन करायचं जर झालं, मैं जो बोलता हूं वो करके दिखाता हूं, और जब मैं नहीं बोलता हूं पुढचं तुम्हाला सांगायची गरज आहे का? म्हणून आज आपण बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलावं, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आमच्या दादांनी बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला वादा करावा हीच अपेक्षा, तुमच्या शिवाय बीड जिल्ह्याच्या असंख्य प्रश्न सुटू शकत। मी दादा तुम्हाला मागायच्या अगोदर तुमचे आभार मानतो। गोदावरीच्या असंख्य आमच्या नदीवर तुम्ही बॅरेजेस उभे केले, लाखो हेक्टर जमीन आज जिथं कुसळ येत नव्हतं तिथं आज ऊस पिकतोय, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो। ज्या बीड जिल्ह्याच्या मातीत एकीकडं कापूस उगवायची मनगटात ताकद आहे, त्याच बीड जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागात आमच्या पाणी नाही, वर्षातून एक पीक घ्यावं लागतं, म्हणून आमच्या बीड जिल्ह्याची मायबाप जनता 6 महिने आपलं घर विस्थापित करून ऊस तोडायला जाते, तिथं सुद्धा मनगटाची ताकद नाही। दादा त्या ऊस तोड मजुराचे अनेकदा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने महामंडळ निघाली, पण ती महामंडळ तुम्ही निर्णय करण्यापुरे फक्त नावाला होती, तुम्ही याचा विचार केला नाही। मी विनंती केली आणि तुम्ही खऱ्या अर्थानं ऊसतोड मजुराची ते अथक परिश्रम आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि पहिल्यांदा या राज्याचं वित्त मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळ निस्त काढलं नाही, तर या महाराष्ट्रात एक टन ऊस जर गाळप झाला तर 10 रुपये ऊसतोड मजुराच्या कल्याणासाठी जाणार, हा निर्णय दादा तुम्ही केला, म्हणून हे बीड जिल्हा कधीही तुमचे उपकार विसरू शकणार नाही आणि 10 ला 10 राज्य सरकार 10 रुपये देणार। आज हे महामंडळ तुम्ही निर्णय केला, तरतूद केली आहे, गती आणायची आवश्यकता आहे, आज ती गती आणावी एवढीच माफक अपेक्षा आहे, त्याच्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो। या बीड जिल्ह्याचे असंख्य प्रश्न जे फक्त तुम्ही आणि तुम्ही कदाचित माझ्या विनंतीला मान देऊन, आदरणीय प्रकाशदादांच्या विनंतीला मान देऊन, आदरणीय भैयासाहेबांच्या विनंतीला मान देऊन, आदरणीय बाळाकाकाच्या विनंतीला मान देऊन, जे पूर्वी सोबत होते त्यांच्या विनंतीला मान देऊन, जे आता सोडून गेले त्या काळात तुमच्या सोबत होते त्यांच्या विनंतीला मान देऊन, जे जे काही केलंय ते फक्त आदरणीय दादांनी या बीड जिल्ह्यासाठी केलेलं आहे, म्हणून दादांच मी मनापासून अभिनंदन करतो, आभारही व्यक्त करतो, आणि पुढच्या ज्या मागण्या मी मानणार नाही
सन्माननीय आमदारांनी आणि अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात मांडल्यात. फक्त अपेक्षा एवढीच आहे दादा, तुम्ही मनात आणलं या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला शब्द दिला, हा बीड जिल्ह्यातला दुष्काळ कायमचा आणि कायमचा या ठिकाणी मिटू शकतो. फक्त एवढंच करा, जेवढी धरण त्या धरणात पाणी आणण्या संपत्साठी जे काय करावं लागेल ते करा. भलेही तिजोरी बीड जिल्ह्यासाठी थोडी बारीक सांग, जास्ती जरी केली तरी हा विकास पूर्ण होऊ शकतो.